Arpi ai Jindabad. Jindabad, Jindabad. Arpi ai Jindabad. Jindabad, Jindabad. Abad lao Jindabad. Jindabad, Jindabad. Maratha samaj ko aarakshan dena hoga. Dena hoga, dena hoga. Maratha samaj ko dena hoga, dena hoga. Maratha samaj ko aarakshan dena hoga. Dena hoga, dena hoga. Jindabad, Jindabad. Ramdas Akhole Jindabad. Jindabad, Jindabad. Arpi ai Jindabad. Jindabad, Jindabad. RPI Jindabad 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 RPI Jindabad 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 Lau karo lau karo Maratha Rakshan lagu karo Lau karo lau karo Maratha Rakshan lagu karo Lau karo lau karo Republican Party of India Uttar Mumbai jilhyacha vatine ya thikani Maratha samajala arakshan milav yasathi ami chok sabha ghetlili ahe Bharataje mantri Republican pakshache rashtriya nete रामदासजी आठवले साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतलेली आहे. मराठा समाजाच्या पाठीशी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खंबीरपणे उभी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी मराठा समाजाला सांगितलं की तुम्हाला मराठा समाजासाठी आम्ही आरक्षण देतोय, परंतु त्यावेळेस मराठा समाजाने आरक्षण नाकारलेलं होतं. पण आता मराठा समाजामध्ये दुर्बल घटक झालेले आहेत, मराठा समाजसुद्धा गरीब झालेला आहे, मराठा समाज सुद्धा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे, शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल आहे. आणि म्हणून रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. म्हणून आज आम्ही दहिसर या ठिकाणी निमंत्रक दिलीप आवळे या यांच्या उपस्थितीमध्ये नेतृत्वाखाली आम्ही आज हा प्रोटेक्ट करत आहोत. नाही नाही, या ठिकाणी जरांगे पाटलाला आम्ही सांगू इच्छितो की कुणाच्या हिशातलं तुम्ही आरक्षण मागू नका. कायद्यामध्ये तरतूद झाली पाहिजे, जनगणना झाली पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी आमची 20 वर्षापासून मागणी आहे. आठवले साहेबांनी 1998 साली लोकसभेमध्ये आवाज उठवला होता. आम्ही बऱ्याचशा परिषदा घेतलेल्या आहेत, बैठका घेतलेल्या आहेत, परंतु जरंगे पाटलांची जी मागणी आहे, ओबीसीच्या कोट्यातून त्याला आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु आमची शासनाची मागणी अशी आहे की कुणाच्याही कोट्यातून आरक्षण न देता जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये कायदा पास करून, प्रस्ताव पास करून केंद्रामध्ये पाठवला पाहिजे. समाज कल्याण खात्याकडे पाठवल्याच्या नंतर केंद्रामध्ये तो कॅबिनेटकडे गेला पाहिजे, कॅबिनेटकडून तो लोकसभे मंजूर झाला पाहिजे, लोकसभेनंतर तो राज्यसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे आणि राज्यसभेमध्ये मंजूर झाल्याच्या नंतर राष्ट्रपतीकडे तो कायदा पाठवला पाहिजे. आणि राष्ट्रपतीला जर वाटलं की त्यामध्ये घटना दुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण देता येईल त्याच पद्धतीने आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे. आणि जरांगे पाटील यांनी घाई करू नये, आपल्या मराठा समाजावर कोणीतरी दाग लावतील असं कृत्य कळू नये. मराठा तरुणांनी बस गाड्या जाळू नयेत, सरकारच्या मालमत्तेचं नुकसान करू नये, कोणत्याही आमदार खासदारांच्या घरं पेटवत कामा नये, याने करून महाराष्ट्रामध्ये अराजकता माजेल, शांतता भंग होईल असं कुठलंही कृत्य मराठा समाजाने करू नये. आणि ओबीसीच्या कोट्यातून आणि एससीच्या कोट्यात कुठल्याही कोट्यातून न मागता सेपरेट मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची तरतूद महाराष्ट्र सरकारने, केंद्र सरकारने करायला पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची आणि रामदास आठवले साहेबांची मागणी आहे.